सकाळ माध्यम समूहाच्या श्री फॅमिली गाईड उपक्रमात आज महाराष्ट्रातल्या संत आणि श्री गुरूंच्या पादुका दर्शनाचा सोहळा पार पडतोय. तसंच यंदाच्या आयपीएलच्या हंगामात आज चेन्नई विरुद्ध गुजरात संघात लढत होणार आहे. निवडणूक आयोगानं आचारसंहितेसंबंधीच्या तक्रारींसाठी दिलेला टोल फ्री क्रमांक बंद असल्याचं समोर आलंय. तर अभिनेत्री आणि भाजपची उमेदवार कंगना रनौत आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्यातला वाद नेमका काय आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 26 मार्च, वार मंगळवार. पॉडकास्टची सुरुवात करूयात पादुका दर्शन सोहळ्याच्या बातमीनं. सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा इच्छा असूनही तीर्थस्थळांना भेट देणं शक्य होत नाही, पण ही संधी आता श्री फॅमिली गाईड उपक्रमातनं तुम्हाला मिळणार आहे. सकाळ माध्यम समूह तुम्हाला ही संधी देणार आहे. महाराष्ट्रातल्या 18 श्री गुरूंच्या पादुकांचं दर्शन एकाच छताखाली घेता येणार आहे. आज मंगळवार 26 मार्च आणि उद्या बुधवार 27 मार्च अशा 2 दिवशी हा पादुका दर्शन सोहळा पार पडणार आहे. नवी मुंबईच्या वाशी इथल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हा सोहळा पार पडतोय. सकाळी 10:30 ते 9:30 या वेळेत पादुकांचं दर्शन घेता येणार आहे. पण कुठल्या श्री गुरूंच्या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे माहितीये का? यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत नरहरी सोनार, संत सेना महाराज, संत निळोबाराय महाराज, श्री गुरु महाअवतार बाबाजी, श्री रामदास स्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा, श्री टेंभे स्वामी महाराज, परम सद्गुरू गजानन महाराज, संत वेणाबाई, श्री शंकर महाराज, श्री गुळवणी महाराज आणि श्री गुरु बालाजी तांबे यांच्या पादुकांचा आशीर्वाद घेता येणार आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे धुळवडीला साजरा होणाऱ्या एका अजब परंपरेची. जावयाचा खरं तर सासूरवाडीत मोठा मान असतो, पण बीड जिल्ह्यातल्या केल तालुक्यात विडा नामक एक गाव आहे. तिथं चक्क जावयाची गाढवावरनं मिरवणूक काढतात. धुळवडीला या मिरवणुकीचा मान गावातल्या एखाद्या जावयाला मिळतो. गेल्या 90 वर्षांपासून ही परंपरा आहे, जी विड्याच्या ग्रामस्थांनी अजूनही पाळलेली आहे. या वर्षीचा मानाचा जावई शोधण्यासाठी विडेकरांना मोठी कसरत करावी लागली आहे. आणि अगदी शेवटच्या टप्प्यात सिंधी इथं एक वेळा तावडीतून पळून गेलेल्या जावयास पकडण्यात यश आलंय. त्यानंतर 9:00 डीजेच्या तालावर तरुणांनी ठेका धरत मोठ्या उत्साहात ही अनोखी मिरवणूक काढली. वर्षांपासूनची परंपरा तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांच्यापासून सुरू झाली. त्यांच्या जावयाची पहिल्यांदा गाढवावरनं मिरवणूक काढण्यात आली होती. इतर वेळी लग्नात घोड्याचा हट्ट करणारे जावई इथं धुळवडीला एकदा हाती लागले की कसलेही आढेवेढे न घेता गप गुमान गाढवावर बसतात. ही आगळी वेगळी मिरवणूक पाहण्यासाठी दूरदूरच्या गावातनं लोक विड्यात येतात. या परंपरेत अद्यापही कधीही खंड पडलेला नाहीये आणि वादही झालेला नाहीये. आजपर्यंत गावातल्या सर्वच समाजातल्या जावयांना हा मान मिळालाय. विशेष म्हणजे एकदा मिरवणूक काढलेल्या जावयाची पुन्हा मिरवणूक काढली जात नाही आणि यातून एक आनंददायी सामाजिक सलोख्याचा व एकात्मतेचा संदेश दिला जातोय असं ग्रामस्थ सांगतात. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे यंदाच्या आयपीएल हंगामाची. आज चेन्नई विरुद्ध गुजरात या संघांमध्ये सामना होणार आहे. या सामन्याची वैशिष्ट्य काय असतील आणि काय रंजक गोष्टी आणि रेकॉर्ड्स यात होऊ शकतात याचं विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संगपाळ यांनी. आयपीएल 17व्या हंगामातील 7वा सामना हा चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स हे यंग आहेत, त्यामुळे ही एक दोन यंग कॅप्टनमध्ये बॅटल अशा पद्धतीनं सामन्याकडे पाहिलं जाईल. ऋतुराजच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं आरसीबीला मात दिली होती पहिल्याच मॅचमध्ये. त्याचबरोबर गुजरातनं मुंबईसारखं मोठं आव्हान परतवून लावलं होतं, त्यामुळे दोन्ही कॅप्टनचा आत्मविश्वास चांगला असणार आहे. याचबरोबर या दोघांसाठी हा सामना महत्वाचा आहे, कारण इंडियन टीममध्ये सिलेक्ट होण्यासाठी ही दोन्ही ओपनिंग बॅट्समन प्रयत्न करतात. ऋतुराज थोडासा सध्या बेंचवर असला आणि शुभमन गिलला जरी चान्स मिळत असला तरी सुद्धा ही रायव्हलरी खूप इंटरेस्टिंग होण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट मॅच बद्दल बोलायचं झालं तर दोन्ही टीम हे तगड्या दिसत आहेत. चेन्नईला होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज मिळण्याची शक्यता आहे, पण गुजरातची बॉलिंग साईड बघितली तर नक्कीच चेन्नईच्या बॅटिंग साईडवर थोडासा दबाव असण्याची शक्यता आहे या सामन्यात, त्यामुळे सामना हा रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. चौथी बातमी ऐकूयात आचारसंहिता भंग करणाऱ्या राजकीय पक्ष व उमेदवारांच्या तक्रारीबाबत.
तक्रारींसाठी निवडणूक आयोगानं 1950 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिलाय, पण तो केवळ BSNL क्रमांकावरूनच करता येतोय, त्यामुळे लोक वैतागले आहेत. पण ही अडचण तांत्रिक स्वरूपाची असल्याचं निवडणूक विभागानं सांगितलंय. नाशिकचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितलंय की टोल फ्री क्रमांक हा BSNL व्यतिरिक्त इतर क्रमांकांवरनं सुद्धा लावता यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच यातनं काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. पाचवी बातमी आहे, धुळवड किंवा रंग खेळताना चलनी नोटांना रंग लागला तर काय करायचं त्याबाबत, आणि RBIचा याबाबत काय नियम आहे. याबाबत 3 जुलै 2017 रोजी रिझर्व्ह बँकेनं एक परिपत्रक प्रसिद्ध केलं होतं. कोणत्या नोटा बँका स्वीकारू शकतात आणि कोणत्या नोटा स्वीकारू शकत नाहीत याबद्दल हे परिपत्रक होतं. त्यानुसार कोणत्याही बँका या रंग लागलेल्या नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाहीत, मात्र लोकांना नोटा खराब होणार नाहीत याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं होतं. पॉडकास्टची पुढची बातमी आहे ती खलिस्तानवाद्यांनी आम आदमी पार्टीला दिलेल्या देणगीची. आम आदमी पार्टीला सन 2014-2022 या 8 वर्षांमध्ये कॅनडा स्थित खलिस्तानी गटांनी सुमारे 133 कोटी रुपयांची देणगी दिल्याचा दावा खलिस्तानी नेता गुरपतवंत सिंग पन्नू यांनी केलाय. सोमवारी एका व्हिडिओद्वारे त्यांनी हा खुलासा केलाय. त्यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली असून आता आपच्या अडचणीत वाढ झाली आहे. आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या ईडीच्या कोठडीत असल्यामुळे आधीच पक्षाला मोठा धक्का बसलाय. पॉडकास्टची सातवी बातमी आहे ती भाजपनं लोकसभेच्या उमेदवारी दिलेल्या कंगना राणावत बद्दल. कंगना राणावत आणि काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्यातला वाद सध्या चर्चेत आहे. श्रीनेत यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कंगनाचा तोकड्या कपड्यांमधला फोटो टाकत अत्यंत आक्षेपार्ह कॅप्शन दिली होती. यावर कंगनानं तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तिनं म्हटलंय की लोकांना पूर्वाग्रहापासून मुक्त करण्याची गरज आहे. महिलांच्या शरीरापेक्षा त्यांना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहिलं पाहिजे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना देखील सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे असं तिनं म्हटलंय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.